तुम्ही बघत आहात जनमत मराठी। महान हिंदू धर्मग्रंथ रामायणाचे लेखक महर्षी वाल्मिकी यांची आज जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। या निमित्ताने नाशिक रोड परिसरात देखील विविध ठिकाणी महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन करण्यात आलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने देखील नाशिक रोड परिसरात विशेषत्वाने महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर, शिवसेनेचे नेते दत्ता गायकवाड, शहर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार योगेश घोलप, चलार्थपत्र मुद्रणालय कामगार संघटनेचे नेते जगदीश गुडसे, महानगरपालिकेचे माजी सभापती प्रशांत दिवे, योगेश गाडेकर, भैया मणियार, योगिता गायकवाड, मसूद जिलानी, नितीन चिडे, चंदू महानुभव, किरण डहाळे, योगेश देशमुख, अश्विन पवार यांच्यासह शिवसैनिक आणि महर्षी वाल्मिकी यांना मानणारा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। आज या ठिकाणी वाल्मिकी भगवान यांची जयंती उत्सव मोठ्या उत्सवात या नाशिक रोड परिसरामध्ये साजरा होत आहे। खरं तर 10,000 वर्षापूर्वी सत्ययुगामध्ये रामायण घडलं आणि ते रामायण आज 10,000 वर्षानंतर आपल्यापर्यंत जे पोचलं आहे ते पोचवण्याचं खऱ्या अर्थाने जर कोणी काम केलं असेल ते वाल्मिकी भगवान यांनी केलेलं आहे आणि म्हणून आज त्यांची जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरी होत आहे। या ठिकाणी अनेक चित्ररथ काढलेले आहे, त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण भगवान यांचं दर्शन देखील या ठिकाणी या निमित्तानं आपल्या सर्वांना होत आहे। मी या निमित्तानं नाशिक परिसरातील नागरिकांना विनंती करील की या उत्सवामध्ये आपण सामील झालं पाहिजे। हा हिंदू समाजाचा उत्सव आहे, हा प्रभू रामचंद्राचा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये आपण सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती करतो। जय सियाराम। आज महर्षि वाल्मीकि जयंती है और ये जो वाल्मीकि जयंती है, जो महर्षि जी नहीं रहते, ऋषि नहीं रहते, तो हमें प्रभु रामचंद्र का इतिहास ना मालूम होता। और प्रभु रामचंद्र का जो हमें आदर है वो सभी हिंदू धर्मियों को है और इसीलिए शिवसेना पक्ष से और से और भी हिंदू बांधवों की ओर से वाल्मीकि जयंती की हार्दिक। ब्यूरो रिपोर्ट, जनमत मराठी, नाशिक। जबाबदारी न्याय हक्काची।